सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझ सोलापूर न्यूज चॅनल पहा आता चोवीस तास युट्यूब लाईव्ह सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कुठेही कधीही आणि केव्हाही युट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझ सोलापूर न्यूज चॅनल वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांच्यावर आज शस्त्रक्रिया होणार असून त्यांना आठ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉक्टरांनी पुढील आठ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे आज शरद पवार यांनी ब्रिचकांडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंगळवारी शरद पवार यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे मागील डिसेंबर महिन्यात शरद पवार यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर आता दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रियेसाठी पवार ब्रीचकांडी रुग्णालयात दाखल झाले आहेत मंगळवारी शरद पवार यांच्या डोळ्यावर मोतीबिंदूचे ऑपरेशन होणार आहे उजव्या डोळ्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार असून संसर्ग टाळण्यासाठी शरद पवारांना आठ जानेवारीपर्यंत सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे शरद पवार अठरा जानेवारीपर्यंत कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत उजव्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांना लगेचच घरी सोडण्यात येणार आहे त्यानंतर पुढील आठ दिवस ते त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी मुक्कामाला असणार आहेत अठरा जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर पडू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे घरातूनच ते पक्षाच्या कार्यक्रमाला अथवा बैठकीला हजर राहतील अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे दरम्यान या शस्त्रक्रियेमुळे शरद पवार हे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार होते मात्र शरद पवारांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांवर उद्या रुग्णालयात ऑपरेशन होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल होणार असून उद्या पवारांच्या डोळ्यावर मोतीबिंदीचं ऑपरेशन होणार आहे मागील डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर आता दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया होणार असल्याची रुग्णालयाने माहिती दिली आहे नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते या आजारपणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत शंका होती मात्र शरद पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी उपस्थित राहिले होते माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल